नमस्कार, मी शीतल। मॉम्स किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आपले सगळ्यांचे फेवरेट अशी एक मिठाई घेऊन आली, ती म्हणजे हलवाई स्टाईल मोहन थाळ। बनवायला थोडी कठीण असते, पण स्टेप बाय स्टेप जर बनवली तर हलवाई सारखीच आपली ही मोहन थाळ घरीच बनून तयार होते। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायची, कारण की मोहन थाळ बनवताना रवादार कसा बनवायचा हे सगळे ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे। तर चला बनवायला सुरुवात करूया दाणेदार हलवाई स्टाईल मोहन थाळ। इथं मी सगळ्यात आधी घेतलेलं आहे बेसन पीठ। मी या मेजरमेंट कप नुसार 3 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण हे बेसन पीठ एका चाळणीच्या साह्याने चाळून घेऊया। मोहन थाळ बनवताना तुम्ही पीठ जितक्या वेळेस चाळणार तितका आपला मोहन थाळ दाणेदार आणि मऊसूद बनून तयार होतो। इथं हे बेसन पीठ गाळून तयार झालेलं आहे। आता या पिठाला आपल्याला मोहन द्यायचं आहे, त्यासाठी इथं मी 1/4 कप नॉर्मल टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे। इथं मी डालडा तूप यूज करते आहे, हे नॉर्मल टेम्परेचरचंच असायला हवं। आता हे तूप सगळीकडे व्यवस्थित लागेल, हलक्या हाताने आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता यात जाईल 1/2 कप दूध। दूध हे आपल्याला लागता लागता टाकायचं आहे। दूधही व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे जे बेसन पीठ आहे ते दाणेदार बनायला हवं। इथं मी दोघं हातांवर अशा प्रकारे घेऊन हे चोळून घेते आहे, म्हणजे आपलं सर्व पीठ हे दाणेदार बनून तयार होईल। तरी इथं बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या गाठी दिसता आहेत, तर चला पुन्हा एकदा आपण याला गाळणीने गाळून घेऊया। गाळणीने गाळल्यामुळे अतिशय दाणेदार हे बेसन पीठ बनून तयार होतं। बघू शकता तुम्ही एकसारखे दाणे हे बनून तयार झालेले आहेत, अगदी एक एक दाणा मोकळा तयार झालेला आहे। तर आता आपण याला भाजून घेऊया। तर इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये साधारण 1 कप तूप टाकून घेते आहे। इथं मी डालडा तूपच यूज करते, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गावरान तूप किंवा गाईचं तूपही वापरू शकतात। त्यात थोडंसं तूप गरम झाल्यानंतर यात आपल्याला बेसन मिक्सचर्स टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व मिक्सचर डार्क ब्राऊन होतं तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे थोडं घट्ट वाटतं, पण जसं जसं तूप विरघळेल आणि पीठ हलकं होईल तसं तसं हे पातळ व्हायला सुरुवात होते। याला छान डार्क ब्राऊन करून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकतात हे पीठ हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी पातळही झालेलं आहे। इथं बघा किती सुंदर रंग आलेला आहे। आता यात आपण 1/2 कप दूध टाकून घेतो आहे। सुरुवातीला थोडं दूध टाकायचं आहे, नंतर आपण उरलेलं दूध टाकून घेणार आहोत। दूध टाकताच हे बेसन पीठ छान फ्लफी झालेलं आहे। जोपर्यंत हे घट्ट होत नाही, यातला फ्लफीपणा कमी होत नाही, तोपर्यंत आपल्याला उरलेलं दूध टाकायचं नाही आहे। बघा इथं आधीच्या दुधामुळे झालेलं फ्लफी पीठ हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, तर मी आता उरलेलं दूधही टाकून घेते। थोडं थोडं दूध टाकलं तर या बेसन पीठमध्ये एक जाळी तयार होते आणि एक फ्लफीपणा येतो। बघा अतिशय सुंदर रंग आलेला आहे, व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे आणि फूड कलर टाकायची गरजही भासलेली नाही आहे, कारण की इथं आपण हे बेसन पीठ खूप छान भाजून घेतलेलं आहे, डार्क ब्राऊन होतं तोपर्यंत आणि अतिशय दाणेदार हे पीठ बनून तयार झालेलं आहे। तर मी आता गॅस बंद करते आणि याला साईडला ठेवून देते। तोपर्यंत मोहन थाळसाठी लागणारी चाचणी बघून घेऊया। तर मी इथं एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये साधारण 1/2 कप साखर टाकते आहे।
तीन कप बेसन पिठाला दीड कप साखर लागते आणि यात अर्धा कप पाणी टाकून घेते। पाण्याचं प्रमाण कमी टाकायचं आहे म्हणजे आपली चाचणी ही लवकर बनून तयार होईल। इथं पटकन साखर विरघळून घ्यायची आहे। हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही चाचणी बनवून घ्यायची आहे। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता साखर विरघळलेली आहे आणि बबल्सही यायला सुरुवात झालेली आहे। तर एकदा चेक करूया आपली चाचणी ही तयार झाली का। इथं आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे, तो बोटावर अशा प्रकारे थोडासा पाक लावून बघू शकतात। इथं तार यायला सुरुवात झालंय म्हणजे परफेक्ट इथं आपली ही चाचणी बनून तयार झालेली आहे। तर यात साधारण अर्धा टीस्पून इलायची पावडर टाकून घेते आहे आणि ही इलायची पावडर आता मिक्स करून घेऊया चाचणीमध्ये। गोड पदार्थ म्हटला म्हणजे इलायची पावडर आलीच। आता यात अर्धा कप मी खवा घालून घेते आहे। खवा व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे चाचणीमध्ये अशा प्रकारे, आणि थोडासा चिमूटभर फूड कलर, ऑरेंज फूड कलर यूज करते आहे। जर तुम्हाला इथं खवा वापरायचा नसेल तरी काही हरकत नाही, विदाउट खवासुद्धा हा मोहनथाळ अतिशय दाणेदार बनून तयार होतो। तर चला आपली चाचणीही तयार झालेली आहे आणि इथं बेसन पीठही व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर मी पुन्हा बेसन पीठची कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर आणि यात चाचणी टाकून घेते आहे, म्हणजे साखरचा पाक टाकून घेते आहे। आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे खूप पातळ बनून तयार होतं, पण जसं जसं याला मीडियम फ्लेमवर आपण उकड काढू तसं तसं हे घट्ट होईल आणि अतिशय दाणेदार होईल। याला अतिशय घट्ट करायचं नाही, अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी हवी, अति घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। बघू शकता तुम्ही मस्त सुंदर रंगही आलेला आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीही आलेली आहे। अतिशय दाणेदार हा मोहनथाळ दिसतोय, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। बघा परफेक्ट हलवाई स्टाईल आपण हा मोहनथाळ बनवलेला आहे। तर चला याला आता आपण एका मोल्डमध्ये टाकून घेऊया। तर इथं मी एक ट्रे सेट करून ठेवलेला आहे। इथं आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे म्हणजे आपली ही मोहनथाळ काढायला इझी होईल। तर मी आता याला ट्रेमध्ये टाकून घेते आणि साधारण 4 ते 5 तास आपण याला सेट होण्यासाठी साईडला ठेवूया। हे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरच सेट करून घ्यायचं आहे। वरचा लेअर हा स्मूथ करून घ्यायचा आहे म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसेल, परफेक्ट। इथं 3 ते 4 तास झाल्यानंतर हा आपला मोहनथाळ सेट झालेला आहे, बघू शकतात। आता मी ट्रेमधून याला काढून घेते, थोडं टॅप करायचं आहे म्हणजे इझिली हा मोहनथाळ ट्रेमधून बाहेर येईल। वा, अतिशय सुंदर दिसतो आहे हा मोहनथाळ आणि परफेक्ट सेट झालेला आहे। क्लायमेटनुसार हा मोहनथाळ तुम्ही सेट करू शकता, थंडीच्या दिवसात हा मोहनथाळ लवकर सेट होतो। आता यावर मी गोल्डन अर्क लावून घेते आहे, हे अगदी ऑप्शनल आहे। आणि यावर थोडं सजावटीसाठी मी पिस्ताचे कापही टाकून घेते। तर चला पटकन याला कट करूया। तुम्ही बघू शकतात कट करताना अगदी इझी जातं आहे हे, म्हणजे अगदी मऊसूत आपला हा मोहनथाळ तयार झालेला आहे। मी इथं स्क्वेअर शेपमध्ये हा मोहनथाळ कापून घेते आहे। वा, बघू शकतात मस्त जाळीदार दिसतो आहे हा मोहनथाळ। तर मी इथं हा एक पीस कट करून दाखवते। वा वा वा, अगदी मऊसूत आणि दाणेदार आपला हा मोहनथाळ बनून तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि आवडलीच आहे ना मग पटकन लाईक बटनवर क्लिक करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।